जी स्थिति आ जाए ती स्थिति मध्ये हा देश जर आज सुरक्षित असेल तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, नाहीतर आपण गुलाम झालो असतो। संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये कोणीही हुकूमशाह पैदा होणार नाही, आणि प्रयत्नच केला तर या मातीमध्ये बाबासाहेबांचा हा बौद्ध धर्म जगातील सर्व धर्मापेक्षा श्रेष्ठ मानला गेलाय। बांधवानो, या धर्माला आता 67 वर्ष झाले। धम्माचा स्वीकार केल्यानंतर अनेक बदल आपल्या सगळ्या जीवनामध्ये आला, आणि तो बदल बघून हनुमंतजी उपरे नावाच्या व्यक्तीने ओबीसी मध्ये जागृती काम सुरू केलं, जागृतीचं काम सुरू केलं, आणि त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम सुरू केलं। कारण ओबीसी हा सुद्धा शूद्र आहे, परंतु आम्हाला हिंदू 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 म्हणून मुंह में राम बगल में छुरी ठेवून आमचा वापर केला जातोय। फार प्रचंड, त्यामध्ये वेगळी भूमिका आहे। कदाचित मी बोलायला गेलो तर वेगळ्या दिशेने जाईल। बाबासाहेबांचा आजचा हा अत्यंत पावन दिन आहे, म्हणून मी आपल्या सगळ्यांना या दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, बांधवांनो, त्यावेळचे साक्षीदार तर अनेकांची नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बॅरिस्टर खोब्रागडे साहेबापासून ज्यांची नावं अनेकांची नावं या ठिकाणी घेता येईल, त्यावेळेस 600 समता दलांच्या उपस्थितीमध्ये सैनिक, समता दल सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये त्या बाबासाहेबांना समता दलांनी सलामी दिली होती। आणि एक प्रसंग त्या ठिकाणचा नक्कीच आठवला पाहिजे की बाबासाहेबांना माईंनी सांगितलं की माईसाहेबांना कळलं होतं की बाबासाहेबांची तब्येत बरी नाही, म्हणून बाबासाहेबांनी कमी बोलावं अशी विनंती माईसाहेबांनी केली। बाबासाहेबांना माई आणि त्यावेळेस देवाजी बापूंनी आग्रह केल्यामुळे त्यांच्या घरी बाबासाहेब गेले होते, देवाजी बापूंच्या घरी, आणि माईसाहेबांनासाठी त्यांनी दुकानातून मार्केटमधून एक साडी आणून दिली, आणि साडी आणून पैठणी साडी त्यावेळेस बाबासाहेबांच्या हातात माईसाहेबांच्याकडे दिल्यानंतर सगळ्यांचा चरण स्पर्श करतानंतर महिला मंडळांना भगिनीसोबत संवाद साधताना बाबासाहेब म्हणाले होते की कदाचित माझी शेवटची भेट असेल। तो प्रसंग जो आहे, आणि त्यानंतर मात्र या भूमीमध्ये बाबासाहेब पुन्हा आले नाही। तर जे प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या नजरेपुढून गेले, एकच सांगतो मित्रांनो की तुम्ही आणि आम्ही सुरक्षित आहोत, बहुजन सुरक्षित आहे। संविधानाचं रक्षण हे करावंच लागेल। अनेक जण मंचावर येऊन गेले असतील, त्यांच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या असतील, पण जगामध्ये आणि भारतामध्ये कोणत्याही ग्रंथाची, कोणती शिकवण पवित्र ग्रंथाची कोणत्याही धर्माला मिळत असेल त्या धर्माचं पवित्र राखा, पण सर्वोच्च स्थानी मात्र माझ्या बाबासाहेबांचा संविधान रूपी ग्रंथ हा सर्वात वर ठेवा, तरच हा देश टिकेल। म्हणून एक शायर कहते की मी भाषण फार करणार नव्हतो कारण उशीर झालाय, मला बोलायचं होतं पण लेट झालं त्यामुळे बोलणार नाही। एक शायरी म्हणतो आणि माझं भाषण मी संपवतो, तुम्ही सगळे 5 वाजतापासून सकाळी कालपासून बसला, रुतबा मेरे सर को, शायर कहते रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है,
मी जो आता इथे आहे बहुजनांचा पोरगा ओबीसीचा विरोधी पक्ष नेता झालो आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालो आहे तो रुतबा आणि ताज आम्हाला मिळाला आहे आणि म्हणून रुतबा तेरे सर रे रुतबा मेरे सर को बाबा तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा हमें तो मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला है बाबा तेरे संविधान से मिला है या पावन दिनी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तथागतांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय भीम जय भीम धन्यवाद भाऊ हा उपक्रम संविधान जागराचा उपक्रम आम्ही तुम्ही सर्वांनी हाती घेतला पाहिजे बरेचसे असे मीम्स येतात पण हा देशातला सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान भाऊ तुम्ही पण आमदारात मंत्री होतात केवळ आणि केवळ संविधानामुळे बाबासाहेबांमुळे एक उल्लेख आपण केला इथे जर कोणी मागासवर्गीय असतील त्यांनी बाबासाहेबांचा एक ग्रंथ घेऊन जावा त्याचं नाव आहे शूद्रापूर्वी कोण होते ते वाचावं अभ्यास करावा 340 कलमाचा अभ्यास करावा बाबासाहेबांनी सर्वप्रथम कोणासाठी काय मागितलंय हा विचार बाबासाहेबांचा सर्व समाजामध्ये गेला पाहिजे बाबासाहेब कोणी एका व्यक्तीची जागीर नाही ते देशाचे आहेत आज प्रत्येक जण बाबासाहेबांचा फोटो लावतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतो आणि मात्र विचारावर चालण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आपण जातीपातीमध्ये विभागलेले असतो हे सोडून द्या जर संविधान या देशातलं टिकल तर तुम्ही आम्ही इथं जगू तुमच्या आमच्या शाळा बंद होत आहेत तुम्हा आमच्याला रोजगार नाही आहेत कुठे जावं या समाजाने कोणाकडे जावं भाऊ तुम्ही विधानसभेमध्ये आहात प्रश्न विचारा सरकारला अधिकार आहे तुमचा तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात बहुजनांचे शिक्षण बंद व्हायला लागले कुठे जायचं यांनी हजारो शाळा बंद होत आहेत श्रीमंतांच्या शाळा वाढत आहेत कुठे जावं आणि म्हणून हा देशातलं संविधान वाचा मुलीचं लग्न करत असताना दागिने दिले नाही तरी चालेल पण तिच्या हातात एक संविधानाचं पुस्तक द्या तिला सांगा हे तुमचं रक्षण करणार हे पुढची पिढी तुमचं रक्षण करणार आहे हे करून तर बघा दाग दागिना सोडा गरीबातला गरीबला माणूस दागणे देतो पण तुम्ही एक पुस्तक मात्र द्या या देशाचं सर्वोच्च संविधान सर्वोच्च कायदा मुलीच्या हाती द्या बाकी काही देऊ नका या पिढ्यांना माहीत होऊ द्या की बाबासाहेबांचं काय योगदान या राष्ट्रासाठी या जगासाठी हे माहीत असू द्या आणि म्हणून संविधान जागरचा उपक्रम आपण घेतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाळेमध्ये कार्यालयामध्ये संविधान जागराचा कार्यक्रम सुरू झालेला आहे चंद्रपूरच्या या दीक्षाभूमीवर सुरू झालेला आहे आमच्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय अशोक ओटेकर साहेबांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये संविधानाची प्रत असली पाहिजे संविधान वाचेल तर आम्ही तुम्ही वाचू हा संकल्प आम्ही केला पाहिजे अतिशय पोटतुकडीने भाऊ आपण बोललात इथे आलात आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे ह्या अनेक बाबीतून तुम्ही विधानसभेमध्ये प्रश्न विचारा तुमचा अधिकार आहे या लोकांसाठी काही करता येईल तर निश्चित तुम्ही बघा संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये जात असताना तळागाळातल्या लोकांचा विचार व्हायला पाहिजे सरकारमध्ये बसलेल्या माणसांना प्रश्न विचारला पाहिजे तो आमचा अधिकार आहे धन्यवाद भाऊ त्यानंतर या कार्यक्रमाचा पुढचा आपण टप्पा घेतो आहे याचा सांगताकडे आपण वळतो आहे या कार्यक्रमाचे रीत सर काल उद्घाटन झालं आणि आज त्याची सांगता होतोय या संपूर्ण 2 दिवसीय कार्यक्रम आपण पाहिलेला हजारो लाखोच्या संख्येने इथे तुम्ही इथे जमा झालात भाऊ आम्हाला इथे कोणाची ऍडव्हर्टाईज करावं लागत नाही की तुम्ही दीक्षाभूमीला आहात हे स्वयंपरिणामी आलेले आहेत हे विचारांची जागा इथे होतोय आम्हाला कुठे बोर्ड फस्ट लावा लागत नाही हे सर्व स्वयंप्रेरणी तळागाळातले लोक येतात गावाखेड्यातले लोक येतात बसायला जागा नाही भाऊ इथे दीक्षाभूमी आम्हाला दरवर्षी अपुरी पडत आहे इथे आता पाहिलं तर तुम्हाला बसायला कोणी मांडीला मांडी लावून बसलं कोणी मांडीवर बसलेला आहे म्हणजे एवढा प्रचंड असा प्रतिसाद कशासाठी केवळ आणि केवळ बाबासाहेबांचा विचार इथून घेण्यासाठी
प्रत्येक माणसाला वाटतं की या दीक्षाभूमीतून तुम्ही काहीतरी घेऊन जावं, आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी इथे आपण आयोजित करतो असतो. हा संपूर्ण कार्यक्रम 2 दिवसाचा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वामध्ये होतो आणि अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर हा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे, असे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अरुण बोडे. ज्ञानज्योति महास्थिरवीर प्रमुख अतिथि श्रद्धेय भदंत सारीपुत्र परिसंवादाचे मार्गदर्शक श्रद्धेय भिक्कुनी हेमा श्रद्धेय भदंत नागसेन डॉक्टर गोवर्धन दुधे प्राध्यापक रवी कांबळे यांचे आभार व्यक्त करतो. श्रद्धेय भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई आणि त्यांचा वंदनीय संघ यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य विनय गौडाजी यांनी आभार व्यक्त करतो. तसेच या 2 दिवसीय समारंभाला चंद्रपूर महापालिकेने सर्व विभाग व त्यांचे प्रमुख यांचे आभार मानतो. जिल्हा पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सिटी पोलीस ठाणे आणि रामनगर पोलीस ठाणे वाहतूक शाखा चंद्रपूर सर्व पोलीस निरीक्षक आणि टीम यांचे सहकार्याबद्दल आभार मानतो. महाराष्ट्र राज्य वीज वितरणाचे मुख्य अभियंता भाऊपेट मान्य अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय विद्युत भवन मान्य कार्यकारी अभियंता संचालक व सुव्यवस्था भाऊपेट चले थोड़ा